नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपल्यावर देवीय शक्ती किंवा स्वामींची शक्ती किंवा देवाची शक्ती आपल्यावर आहे किंवा आपल्या घरात देवीय शक्ती वावरते आहे हे कधी समजावे अशा कोणत्या गोष्टी आहेत अशा कोणत्या घटना आहेत ज्या होतात आणि त्या आपण समजून असे समजावे की आपल्या घरात देवीय शक्ती आहे किंवा आपल्यात किंवा आपल्या आजूबाजूला देवीय शक्ती आहे तर मित्रांनो ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत म्हणजे डावीकडेही नाही आणि उजवीकडेही नाही म्हणजे डावी उजवीकडे न हलता सरळ रेषेत वाढत जात असते तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरते आहे किंवा आपल्या घरात देवीय शक्ती आहे किंवा मित्रांनो दर गुरुवारी श्री स्वामी महाराजांच्या मठात तुम्ही दर्शनासाठी गेले आणि तेथून दर्शन घेऊन तुम्ही घरी आल्यावर तुम्हाला काहीतरी शुभ संकेत मिळतात किंवा तुमच्या सोबत काहीतरी चांगल्या गोष्टी होतात तर समजावे स्वामींची शक्ती तुमच्या सोबत आहे स्वामींची शक्ती तुमच्या जवळ आहे मित्रांनो ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो एकांत म्हणजे इतर कोणीही नाही फक्त स्वामी आणि आपण त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटावयास आले आहेत व तो अदृश्य अवस्थेत आहे यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलांचा स्वामी महाराजांचे ध्यान करतो त्याला बकुळीच्या फुलांचा शिवशंकराचे ध्यान करते वेळी पारजातकाचा किंवा भगवान विष्णू त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असताना चंदनाचा वास येतो देवीचे उपासक करताना मोगरा किंवा मालीच्या फुलांचा वास येत असतो तर मित्रांनो अशा काही घटना ज्या चांगल्या घटना असतात सुगंधी घटना असतात किंवा सुगंधी आपल्याला वास येत असतो तर त्यावेळेस समजावे की आपल्या घरात किंवा आपल्या सोबत किंवा आपल्या आजूबाजूला दैवीय शक्ती आहे तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद